सरांनी आम्हाला खूप खूप छान शिकवलं, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, चांगली चांगली कहाणी ऐकवली, कधी कधी मारलं नाही. आता ते बदलीच्या गावी जाणार आहेत, आम्ही त्यांना कधी कधी विसरणार नाही. मी त्यांचे आभार मानतो आणि आमची आठवण राहावी म्हणून विशाल त्यांनी घ्यावी अशी विनंती करतो. टगेवाडीला बदली झाली आहे, जरा सांभाळून. म्हणजे नावासारखंच गाव आहे, कुणी टिकतच नाही तिथ. बर जाणार केव्हा? एकटाची सदाशिव, सगळी आवराआवरा झालेलीच आहे. काय मजा आली रे, हे एसटी आली रे एसटी. आणखी मजा करायची काय? जो पहिला गाडीतून उतरल त्याला हाणायचं. हा लई दिवसात कोणाला थोडवला नाही. आलं गिराईक आलं गिराईक, अशी जोरदार धुलाई करायची की बस असा थोडवायचा. बघ बोल नको, बरा सापडला तवा पळून गेलता नाही का? अपो मी नाही हो मी मध्ये तोळा चांगला चालायला सोड नका. ए उन्हाळ्याच्या पुरीच्या वाटेला गेला ना ते अद्रक. मी नाही हो. नाव काय तुझं? नाव काय? सदाशिव तुकाराम देशमुख. अरे हानव हानव लावून आले चढली बर का जोरदार. हे बघा ह्याचं इमान कधी उचला उचला पालखी उचला. हा शाबा, इकडे कोणीकडे वरात मारत राव. मास्तर एसटी नाही यायची. मास्तर केव्हाच आलाय? एसटी कुठे दिसत आहे ती? त्या ट्रकात बघ. उतर घावे मास्तर, कुठे बाळ काढून ठेव. कौन मास्टर? रिसीट है क्या तुम्हारे पास? जास्त उजारी करू नकस. चाक आउट करून ठेवी. गाडी जाऊन देणार नाही. बाबू गेलो होईल. बाबू गेलो. हा बाबू गेलो. चला बघा हुतात्माचा बाप हुतात्मा.
आजी भाई इतनी शाळा कुठे आहे कोणी एक धर सांगायला तयार नाही अरे बाबा ही तर कुणाला हिरता रेसले बघत बघत जाईल दिसली की तीच म्हणायची शाळा मी सदाशिव तुकाराम देशमुख पिंपळगावला होतो परवाच बदलीची ऑर्डर मिळाली लगेच निघालो आजच कामावर रुजू व्हावं म्हणतो इथं राहायची सोय मारुती शिपाई नाही भेटला तुम्हाला स्टँडवर नाही तसा मी एकटाच आहे लग्न झालेलं नाही ना अजून एखादी खोली मिळाली तरी लग्न झालेलं नाही म्हणजे एकदम अनमॅरिड हो म्हणजे करायचा विचार आहे अहो उभे का बसा ना बसा बसा नाही तर असं करा बसू नका मी तुम्हाला जागा दाखवतो चला वाटेल जरा नीट हा जरा सांभाळ धोतर आय चला ही जागा इथं पूर्वी शाळेची ही होती ही काय आपली ही हो ही ही तालीम हा तालीम होती आता सध्या रिकामीच आहे तुर्तास राह इथं दुसरी जागा मिळेपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची उद्या आठवड्याचा बाजार सुट्टीच आहे परवापासून काम सुरू हो बरं आज आमच्याकडे या काय जेवायला म्हणतो ना बरे येईन बरं या नक्की या मी वाट पाहतो ही शांता आमच्या मुलीची पहिली बायको नाही आमच्या पहिल्या बायकोची मुलगी स्वयंपाकात एकदम तरबेन नाही काय हो ना चांगली नॉन मॅट्रिक आहे असं का वा शिवाय शिवण कामात नंबर वन झालं तर आपलं भरतकाम हा तिचं बाळ पाहिलं तुम्ही तिचं बाळ किती वर्षाचं ते काय भिंतीवर भिंतीवर बाळ ते हो काय नाना लाजू नको शांते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव खरं बोलताना लाजू नये माणसानं तर आता ती पुन्हा एस एस सी ला बसायचं म्हणते तर तुम्ही जरा काही तिला मार्गदर्शन वगैरे म्हणजे काय रेग्युलर शिकवणीच नाही माहिती सॉफ्ट सॉफ्ट पाणी प्या इथ एखादी खानावळ म्हणजे काय उद्यापासूनच इथं हो आहे ना एक खाजगी खानावळ आहे इथं मारुती शिपाई घेऊन जाईल तुम्हाला उद्या सकाळी दोघी मायलेकीच आहेत मुलगीच बघते सगळं काय काय बाडील कशी आईची तब्येत आता बरी आली काय आली काय मला वाटलं काय चाल मला वाटलं साप आला खरोखरच साप आहेत मेले कुस करायच्या आतच मुंडक ठेचलं पाहिजे तरच आपला निभाव लागेल इथं अगं पोरीच्या जातीनं जरा घाबरूनच असाव नाहीतर काहीतरी वेड वाकड घडायचं एखाद्या वेळी तू काही म्हण आहे पण ही गरीबाची दुनियाच राहिली नाही बघ राधा मावशी हो राधा मावशी बघ कोण आलंय ते कोण आलंय मारायला इथं हे नवीन मास्तर शाळेत आले
बर का राधा मावशी आईत ना राधा मावशी आज पास इकड़े जेवा जाऊ दया का महिन्याचे 500 रुपये पडतील चालतील का चालेल खाडा धरणार नाही भात आमटी पोळी भाजी दोन्ही येळेला नाही रात्रीला भाकरी चालेल पैसे आगाव हो पैसे एवढ्या देऊ नका का अहो तुम्ही किती दिवस टिकताय हे महत्वाचं आहे पहिला मात्र 8 दिवसात पळाला दिलेले पैसे बुडाले म्हणून म्हणतोय राधा मावशी मास्तर आहेत ना हो मास्तर माणूस कधी पैसे बुडवत नाही द्या हो या इकडे काय भी म्हण छाद्या त्या पोरीनं भर बाजारात तुझा शेंडा फुटला लिया का बोल देवा बुरा नुसत्या बोलण्याने अंगाला भोक पडतात काय बरोबर आणि तिनं थोबा रंगवलं ते का ते बी गोड लागले आता बोल की माणसं होती रा आसपास नाही तर तिच्या आईला अरे तुझ्या दम नाहीला का अरे त्याला आईचं दूध प्यावं लागे सख्या मग तुम्ही बघाच बेटे हो चायला पीछा सोडत नाही मी तुम्ही तिथे जेवायला जाऊ थांब वेम बरोबर हो जाणे अशी गाठ पडते अरे काय दम नाही सभ्या तुझ्या तू बघच उभं राह पण चायला एकली गावली पाहिजे र ना रस्त्यानं ओढत नेली या 8 दिवसात माझ बी नाव नाही छबराव वा अशी हिंमत पाहिजे नेत्राग्नी चाललेल्या ज्वाळा भेदिले सूर्यमंडळा कोण आहे आत्या अरे बापरे तुम्ही तुम्ही काय म्हणता मला मला की नाही शांताच म्हणा आमची आई तर मला ए शांते असच म्हणते बरं असू दे असू दे का आलो होता तुम्ही मला की नाही इतकी लाज वाटते सर सर मग काय म्हणू सर नको तुम्ही गुरुजी म्हणा गुरुजी इश्व गुरुजी म्हटलं की कसं म्हातारं म्हातारं वाटत आणि सर म्हणजे काय तरण तरण वाटत तुम्ही किती छान बोलता करायची ना शिकवणीला सुरुवात काय शिकवणी थांब हे काय आमच्याकडे पण अशी आहे फुंकडी पण तिला अशी भोक भोक नाही आहे रोज वाजवा हळूहळू पडतील माझा की नाही इतिहास अगदी कच्चा आहे तुमचा भूगोलही कसा दिसतोय मला अय्या तुम्हाला कसं कळलं दिसतंय ना स्पष्ट मी की नाही खूप खूप पाठ करते पण माझ्या काही लक्षातच राहत नाही शिवाजीचा मुलगा तानाजी तानाजीचा बाप
शादी झालस तर कान बेबी कोण होती माझी आई इच्छा आज एवढंच पुरे आज शिकवणीचा पहिलाच दिवस आहे ना शाळेची वेळ झाली अजून मला जेवायला जायचंय हे हो काय